नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत। जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये 2019-20 तुम्ही जे फॉर्म भरलेले होते, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 5 संवर्गाची तुमची परीक्षा होणार आहे, त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो विधानमंडळामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला गेला होता। तारांकित प्रश्नांच्या यादीमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, कालच्या तारखेला तो प्रश्न विचारला गेलेला आहे। तुमच्यासमोर ऑफिशियली त्याची PDF फाईल मी जी आहे ते डाउनलोड करत आहे, या ठिकाणी बघू शकता आपण। महाराष्ट्र विधानसभेचं काल विद्यार्थी मित्रांनो जे पण प्रश्न आणि उत्तरे विचारण्यात आली विद्यार्थी मित्रांनो 9 मार्च रोजी त्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विद्यार्थी मित्रांनो जी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र असतात विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे आरोग्य सेवक आरोग्य सेविका त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जी पदं भरली जातात ती पदं रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्या ठिकाणी बाह्य यंत्रणेमार्फत कारभार चालला जात आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो नियमित पदं कधी भरणार त्याविषयी प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री श्री राजेश टोपे यांनी दिलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तो प्रश्न विचारला गेलेला होता, या ठिकाणी सांगली जिल्ह्यात विषयी तो प्रश्न विचारला गेलेला होता। त्याचबरोबर जिल्हा परिषदेमधील ही पदं आहेत आरोग्य सेवेची प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जी भरली जातात त्याविषयीही या ठिकाणी माहिती विचारली गेली होती। तर बघा सांगली जिल्ह्याचा हा प्रश्न आहे 1 नंबरचा, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय असं विचारण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये बघा आरोग्य केंद्राविषयी बांधकामाविषयी त्यांनी विचारलं होतं। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न होता, असल्यास इमारतीच्या बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही या ठिकाणी ते जी इमारत आहे त्या ठिकाणची प्राथमिक आरोग्य केंद्र त्याविषयीची माहिती विचारली होती। आणि त्यास असल्यास या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ही सर्व रिक्त पदे भरून आवश्यक असणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केलेली आहे व करण्यात येत आहे। आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फक्त सांगली जिल्ह्यासाठीच उपस्थित होत नाही आहे, तर पूर्ण महाराष्ट्रासाठी विद्यार्थी मित्रांनो जी 13,000 पदं टोटल रिक्त आहेत जिल्हा परिषदची, ज्याच्यामध्ये 5 संवर्गाची सार्वजनिक आरोग्य विभाग त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राची तुम्ही जे फॉर्म भरलेले होते, आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य प्रयोगशक औषध निर्माता या पदांसंदर्भात देखील हा प्रश्न उपस्थित होतो। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणती कार्यवाही करण्यात येत आहे पदभरतीबद्दल, सर्व रिक्त पदभरतीबद्दल त्याविषयी प्रश्न विचारलेला आहे। तर श्री राजेश टोपे यांनी काय उत्तर दिलेले आपण बघू शकता। त्या ठिकाणची जी आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक आहेत विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांची काल्पनिक पदे भरण्याची ई निविदिता प्रक्रिया कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे। काल्पनिक पदे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट पदभरती। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रॅक्टवरती भरती केली जात आहे, जिल्हा परिषदची भरती होत नाही आहे त्याच्यामुळं। तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काल्पनिक म्हणजे आता सध्या जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टवरती भरती केली जाणार आहे असं ते म्हणतात। तसेच त्यांनी पुढे या ठिकाणी हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे, तसेच नियमित पदे ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद स्तरावरनं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक साधन सामग्री खरेदीस निधी मिळण्याबाबत जिल्हा नियोजन समितीकडे प्रारूप आराखड्यात मागणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो नियमित पदे म्हणजेच या ठिकाणी आपली 5 संवर्गाची जी पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाची, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदची आहे ग्रामविकास विभागाची, ती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद स्तरावरनं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळापत्रक जे आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचं ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे। 100% विद्यार्थी मित्रांनो ही भरती जी आहे ती लवकरच या ठिकाणी सुरू होईल। तर त्याविषयीचं खूप महत्त्वाचं सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीचं हे अपडेट तुमच्यापर्यंत मी आणलेलं आहे। जो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काल त्यांना विधान परिषदमध्ये विचारला गेलेला होता तारांकित प्रश्नामध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सदर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काल्पनिक पदं भरलीच जाणार आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट भरती केली जात आहे ही, कारण की परमनंट भरती होत नाही त्याच्यामुळं। नियमित पदाबद्दल विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। जिल्हा परिषद स्तरावरनं विद्यार्थी मित्रांनो ही भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लवकरच ह्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होऊन एक्झाम तुमची घेतली जाईल, कारण की विद्यार्थी मित्रांनो अजून आचारसंहिता जी असते विद्यार्थी मित्रांनो ती लागलेली नाही आहे, किंवा निवडणुका जी आहेत विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्या डिक्लेअर झालेल्या नाहीत त्याच्यामुळं। आणि विद्यार्थी मित्रांनो 2019ची ही भरती आहे, जुनी भरती आहे, ऑलरेडी भरती प्रक्रियेची सुरू आहे त्याच्यामुळं याच्यावरती आचारसंहिताचा वगैरे कुठलाही परिणाम होणार नाही। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ज्या ह्या 2019 आणि 2021 तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्याच्या परीक्षा लवकर सुरू होतील विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला अभ्यासाला देखील लागणं गरजेचं आहे, तुमचा अभ्यास तुम्हाला चालू ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही जर याचा अभ्यासक्रम विद्यार्थी मित्रांनो मागच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील तर त्याचे व्हिडिओ देखील मागचे तुम्ही पाहू शकता, आणि नोट जरी हवे असतील तुम्हाला तर त्याही विद्यार्थी मित्रांनो तांत्रिक प्रश्नाच्या तुम्हाला भेटून जातील जिल्हा परिषद। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि इतर पदांसाठी तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर तांत्रिक प्रश्नावरती तुम्हाला जास्त भर द्यावा लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे
जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद स्तरावरनं विद्यार्थी मित्रांनो ही नियमित पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत. जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार ही पद भरती प्रक्रिया सुरू आहे असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाकी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी पण पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी, जी पण विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट पदभरती आहे त्यासाठी त्याचा शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही देखील सुरू आहे असं ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर अजून आजच्या तारखेला काय अपडेट येतं विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती असेल किंवा जिल्हा परिषद भरतीचं ते आपल्या या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.